नमस्कार, मी विशाल भालेकर आज तुमच्या समोर एक कविता सादर करतोय। कवितेचं नाव आहे वेदना सातारकर हजर सर, लेखक प्रशांत मोरे। सुरू करतो। ती बोलायची साखर त्याच्या तोंडात त्याचं साखरेचं तोंड मला पाहून मात्र होते हत्ते दिसून। ती बोलायची साखर त्याच्या तोंडात त्याचं साखरेचं तोंड मला पाहून मात्र होते हत्तीची सोंड। दोन चार दिवस गेले वर्गात ती दिसली नाही, आली वर्गात बसली खरी पण खऱ्या अर्थाने बसली नाही। दोन चार दिवस गेले वर्गात ती दिसली नाही, आली वर्गात बसली खरी पण खऱ्या अर्थाने बसली नाही। लाल डोळे डोळ्यात पाणी चेहरा तिचा उदास होता सांगून गेली एक कहाणी। लाल डोळे डोळ्यात पाणी चेहरा तिचा उदास होता सांगून गेली एक कहाणी। माझा शब्द तिला सांगणार होता नातं नातं लवकर जुळत नाही। माझा शब्द तिला सांगणार होता की नातं नातं लवकर जुळत नाही। ती मैत्रिणींना बोलायची त्याचा स्वभावच कळत नाही, माझं मन जळतं ग पण मेल्याचं जळत नाही। एके दिवशी काय झाले, लोकल पावसाने बंद झाल्या, तिच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या वळसणी लागल्या। सर्वांना पिटाऊन कुठे कुठे दोघंच स्टेशनात राहिलो, एक कटिंग दोन कटिंग पाऊस उधळायला। सर्वांना पिटाऊन कुठे दोघंच स्टेशनात राहिलो, एक कटिंग दोन कटिंग पाऊस उधळायला। एकमेकांच्या पावसात मग भिजले चिंब दोन वेळे। एकमेकांच्या पावसात मग चिंब भिजले दोन वेळे, हे स्वप्न की सत्य दोघांनाही पडले कोळे। लोकल सुरू झाले आणि पाऊस थांबला। लोकल सुरू झाले आणि पाऊस थांबला, तिच्या डोळ्यातल्या पावसाने मात्र प्रवास लांबला। तिच्या डोळ्यातून कोसळली सर शोधू लागली आपलं घर। तिच्या डोळ्यातून कोसळली सर शोधू लागली आपलं घर। मी म्हणालो उशीर होईल जा ना घरी। मी म्हणालो उशीर होईल जा ना घरी। मग कोसळल्या सरीवर सरी, एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात अशी लोकलमध्ये बसली। एक वेज कोसळताना लोकलमध्ये दिसली। ती गेली दिसेनाशी झाली, तिच्या जाण्याने भर पावसात स्टेशन गेले जळून। तोच एक पाऊस आहे माझ्या मनात भरून। तिच्या जाण्याने भर पावसात स्टेशन गेले जळून। तोच एक पाऊस आहे माझ्या मनात भरून। तोच एक पाऊस आहे माझ्या मनात भरून। धन्यवाद।